नमस्कार मित्रांनो, मी दीपा देशमुख. आज मी तुम्हाला लुई नावाच्या एका मुलाची गोष्ट सांगणार आहे. हा लुई फ्रान्स या देशात राहायचा आणि एका छोट्याशा गावामध्ये त्याला शाळा वगैरे अजिबात आवडायची नाही. आणि मग तो जेव्हा त्याच्या वडिलांबरोबर फिरायला जायचा, एकदा फिरायला गेला त्यावेळेस काय झालं, एक माणूस अगदी म्हणजे खूप जोर जोरात किंचाळत होता, ओरडत होता आणि त्याच्या भूती गर्दी जमली होती. तिथे एक लोहाराचं दुकान पण होतं आणि त्या लोहाराने त्याच्या तापलेल्या भट्टीतून त्याच्या तापलेल्या भट्टीत एक सळई गरम केली होती. आणि मग गर्दीतनं वाट काढत लुई जेव्हा बघायला लागला तेव्हा त्या ओरडणाऱ्या माणसाला खूप मोठी जखम झाली होती. आणि त्या लोहाराने काय केलं, ती तापलेली सळई त्या जखमेवर टेकवली. तो माणूस आणखीनच जोरात ओरडायला लागला आणि ते बघून लुई खूप घाबरला आणि धावत पळत घरी आला. घरी आल्यावर त्याच्या वडिलांना त्याने विचारलं की बाबा, हा माणूस का ओरडत होता, काय झालं होतं त्याला. त्यावेळेस त्याच्या बाबांनी सांगितलं, कारण त्यावेळेस पिसाळलेल्या कुत्र्यांनी किंवा लांडग्यांनी चावल्यावर हायड्रोफोबिया नावाचा रोग होतो हे कोणालाच माहिती नव्हतं आणि त्याच्यावर काही उपचार पण नव्हते. मग हे असे काहीतरी वेडेवाकडे उपचार त्याच्यावर केले जात. तर वडिलांनाही काही माहीत नव्हतं. वडील म्हणाले, अरे त्या माणसाच्या अंगातनं सैतान शिरला होता आणि मग त्या सैतानाला किंवा त्या राक्षसाला मारण्यासाठी त्याला लोहाराने सळईने चटका दिला किंवा देवाने शाप दिला किंवा त्यांनी काहीतरी मागच्या जन्मी पाप केलं होतं. असं काहीतरी गोष्टी ऐकून लुईचा काही विश्वास बसला नाही आणि छोट्याशा लुईने तेव्हाच ठरवलं की आपण या रोगावर किंवा हे जे काय होत आहे त्याच्यावर औषध शोधून काढायचं. आणि पुढे मोठा झाल्यावर लुई पाश्चरनी या लुई नावाच्या मुलांनी त्याच्यावर लस, रेबीज नावाची लस शोधून काढली. त्याच्यासाठी त्यांनी खूप संशोधन केलं. लुई लहान असताना त्याला चित्र काढायला पण खूप आवडायची. त्याला निसर्गात फिरायला आवडायचं, जंगलात जायला आवडायचं. आणि हा लुई जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने खूप मोठं संशोधन केलं. आज आपण जे दूध पितो ते आपण त्या दुधावर पिशवीवर लिहिलेलं असतं बघा, पाश्चराइज्ड. पाश्चराइज्ड म्हणजे काय, तर याचं निर्जंतुकीकरण केलेलं असतं. आणि पाश्चराइज्ड हे नाव पाश्चर म्हणजे लुई पाश्चरच्या नावावरनं आलं आहे, कारण याचा शोधसुद्धा लुई पाश्चरने लावला. कारण काय व्हायचं, त्यावेळेस बाळणपणामध्ये मूल व्हायच्या वेळेस खूप स्त्रियांचा मृत्यू व्हायचा आणि तो का व्हायचा कोणालाच कळायचं नाही. लाखो स्त्रिया जगातल्या मृत्यूमुखी पडायच्या. म्हणजे बाळ होणार म्हटलं की एखादी स्त्री वाचणार नाही तर ती मरणार, असं लोकांनी गृहितच धरलेलं असायचं. आणि ते का होतं हे कोणाला कळत नव्हतं. अशा वेळेस लुई पाश्चरने सांगितलं होतं की जगामध्ये अनेक सूक्ष्म जंतू आहेत आणि त्यातले काही जे आहेत तर ते म्हणजे बाळणपण होताना, शस्त्रक्रिया होताना, डॉक्टरांच्या नर्सच्या स्पर्शातून किंवा जी उपकरणं वापरली जातात त्यांच्यातून अशी ती त्या स्त्रीच्या शरीरात जातात आणि त्यामुळे त्या स्त्रीचा मृत्यू ओढ होतो. पुढे या गोष्टीवर खूप मोठंही संशोधन झालं आणि मग त्याच्यावर अनेक उपाय शोधले गेले. हा लुई पाश्चर जेव्हा मोठा झाला म्हणजे PhD करायला लागला त्यावेळेस काय झालं, तो त्याच्या कॉलेजमधल्या एका मुलीच्या प्रेमात पडला. आणि हा लुई पाश्चर कोणाच्या प्रेमात पडला, तर ती मेरी जी होती ती कॉलेजच्या प्राचार्यांची म्हणजे प्रिन्सिपलची मुलगी होती. आणि मग त्याला वाटलं, आता आपण हे प्रेम कसं व्यक्त करायचं. मग त्यांनी काय केलं, शाळेत जे पत्रलेखन शिकतो ना तसं त्यांनी एक पत्र मेरीला लिहिलं. आणि मेरीला लिहिलं की मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, मी तुला खूप सुखात ठेवेन आणि तू मला होकार दे, हो म्हण. आणि ते पत्र त्यांनी तिला दिलं, मित्राच्या हातात वगैरे दिलं असेल, मित्राने तिला दिलं असेल. आणि मग तो उत्तराची वाट बघत बसला. एक दिवस झाले, दोन दिवस झाले, असे 8 दिवस झाले, लुईला मेरीचं उत्तरच आलं नाही. मग लुई विचार करत बसला काय झालं असेल. पण लुई ना निराश होणाऱ्यातला मुळीच नव्हता. त्याला माहीत होतं की तो पॉझिटिव्ह विचारांचा होता, सकारात्मक विचारांचा होता. त्याच्यामुळे त्याला वाटलं, अरे, कारण तो काळ एवढा जुना होता की त्याला वाटलं मुलीच्या हातात थोडी निर्णय घेण्याची ताकद असते, तिचे निर्णय लग्नाचे तर आई वडील घेतात.
आपलं चुकलंच. आपण तिच्या वडिलांना पत्र लिहायला होतं आणि मग त्यांनी प्राचार्यांना म्हणजे मेरीच्या वडिलांना दुसरं पत्र लिहायला घेतलं आणि मग त्यांनी लिहिलं की मला तुमची मुलगी खूप आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तुम्ही मला विचाराल की लग्न करताना तुझ्याकडे काय आहे, तर माझ्याकडे माझं एक घर आहे, माझ्याकडे थोडी जमीन आहे, पण मी माझ्या दोन बहिणी आहेत त्यांना मी ती देऊन टाकणार आहे. तर असं सगळं लिहून त्यांनी मी तिला सुखात ठेवेन वगैरे सगळं लिहिलं आणि तिच्या वडिलांना ते पत्र दिलं. आता पुन्हा वाट बघत असला, एक दिवस, दोन दिवस, आठ दिवस झाले आणि पत्राचं काही उत्तर नाही. आणि मग खरं तर त्यांनी चूकच केली होती, नाही का? त्यांनी पत्रात लिहिलेलं होतं की माझ्याकडे जमीन आहे आणि मी ती माझ्या बहिणींना देऊन टाकणार आहे. आता अशा कफल्लक माणसाला कोण मुलगी देणार, नाही का? पण तरी तो वाट बघत बसला. आठ दिवस झाल्यानंतर मग त्यांनी विचार केला, पत्राचं उत्तर नाही म्हणजे अरे इच्छा, या प्रिन्सिपॉल किंवा या प्राचार्य महोदयांचं जे काय चालतं ते कॉलेजमध्ये, घरी थोडी त्यांचं चालत असणार आहे. घरी खरे निर्णय खरं चालत असणार ते आपल्या भावी सासूबाईंचं, म्हणजे त्यांच्या पत्नीचं, मेरीच्या आईचं. तर आपलं चुकलंच, आपण हे पत्र मेरीच्या आईला लिहायला हवं होतं. आणि मग त्यांनी तिसरं पत्र लिहायला घेतलं. माणूस जसा पहिल्या चुका दुरुस्त करतो ना हळूहळू सरावाने गृहपाठाली, तसं त्याच्या पहिल्या चुका या पत्रात त्यांनी दुरुस्त केल्या. त्यांनी तेच लिहिलं सगळं, नवीन काही लिहिलं. त्यांनी लिहिलं, मला तुमची मुलगी खूप आवडते, मी तिला खूप सुखात ठेवेल, तुम्ही मला विचाराल तुझ्याकडे काय आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडे माझं व्यायामाने कमवलेलं बळकट शरीर, माझा म्हणजे तल्लख मेंदू आणि काही करायची हिंमत, हे सगळं माझ्यात आहे आणि त्या जोरावर मी सगळी सुख तुमच्या मुलीसमोर आणून देईन. आणि मी तुम्हाला एकच सांगतो की ती पूर्ण आयुष्यात तिच्या डोळ्यात मी एक टिपूस अश्रू देखील येऊ देणार नाही, तर तुम्ही विचार करा आणि तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्या. आणि मग पुन्हा वाट बघत बसला. या पत्राने मात्र काहीतरी जादू झाली असणार. हं, मेरी, मेरीचे वडील, मेरीची आई यांची गोलमेज परिषद भरली आणि मग त्यांनी निर्णय घेतला. मेरीच्या वडिलांना वाटलं काही का असे ना बो, मुलगा प्रामाणिक आहे, जे वाटतं जे मनात आहे तेच लिहितोय. आणि मग मेरीच्या आई वडिलांनी निर्णय घेतला आणि मेरीचं लग्न लुई बरोबर लावून दिलं. लुई बरोबर लावल्यानंतर मेरी आणि लुईचा संसार सुरू झाला. सुरू झाल्यानंतर त्यांचं घर, अशी घरची परिस्थिती खूप छान होती असं नाही, एक कुठली स्वतंत्र प्रयोगशाळा नव्हती, घरात साधनं नव्हती, पण एक स्वयंपाकघराच्या माळ्यासारख्या ठिकाणी लुई पाश्चरनी आपली प्रयोगशाळा थाटली होती. तिथे तो आपले प्रयोग करत राहत असे आणि मग त्याला झोप सुचत नसे, त्याला खाण्यापिण्याची शुद्ध नसायची आणि हे सगळं करत रात्री 2-2:30 किंवा तरी त्याला झोप लागायची. ते सगळं तसंच पडलेलं असायचं. मग मेरी बघायची आणि मग मेरीला वाटायचं आपला नवरा किती काम करतोय. आणि मग त्याच्या ती नोट्स बघायची, त्या फडफडत असायच्या वाऱ्याबरोबर, कागद इकडे तिकडे पसरलेले असायचे, ते ती सगळं गोळा करायची आणि मग आपल्या सुवाच्या अक्षरात पुन्हा लिहून ठेवायची. कारण गडबडीत लिहिलेलं लुई पाश्चरनी पुन्हा त्याला समजलं नाही तर अशी त्याला म्हणजे अशी तिला भीती वाटायची. आणि मग ते सगळं पसरलेला पसारा सुद्धा ती आवरून ठेवायची. तिच्या आई वडिलांना खूप काळजी वाटायची. त्यांना वाटायचं या मुलांनी पत्र लिहिले आणि आपल्या मुलीला म्हणजे लग्न केलंय आपल्या मुलीशी, पण तो तिला सुखात ठेवत असेल का? आणि मग ते सारखं तिला विचारायचे की बेटा तू सुखात आहेस ना, तुला काही त्रास नाही आहे ना, तो तुला त्रास देत नाही ना? पण मेरीचा आपल्या नवऱ्यावर खूप विश्वास होता. तिला माहीत होतं की तो जे काय करतोय त्यात त्याला यश येणार आणि त्याच्यामुळे ती आपल्या वडिलांना म्हणायची, बाबा तुम्ही थोडे दिवस थांबा, एक दिवस असा येईल की तुम्ही जो गॅलिलिओ, न्यूटन या लोकांबद्दल ऐकलेलं आहे तसंच माझ्या नावाचं, माझ्या नवऱ्याचं नाव जगभर झळकेल आणि तुम्ही त्यासाठी थोडा धीर धरा. आणि मेरीचा विश्वास किती खरा ठरला बघा. म्हणजे लुई पाश्चरनी पाश्चरायझेशनचा शोध लावला, त्याने अनेक शोध लावले, म्हणजे त्यांनी प्लेग असेल, त्यांनी मलेरिया असेल किंवा त्यांनी अनेक जे रोग होते त्याच्यावरचे पुढे जे शोध लागले त्याचा बेस किंवा त्याचा पाया हे लुई पाश्चरचं संशोधनच होतं. त्यांनी वाईनवर म्हणजे रेशमी किड्यांवर, रेशमी किड्यांपासून जी वस्त्र विणली जायची
तर ती किडेच म्हणजे काहीतरी असं व्हायचं की ते किडे मरून पडायचे किंवा ते कोशच निर्माण करू शकायचे नाही रेशमाचा, आणि त्यामुळे त्या उद्योगावर सुद्धा खूप परिणाम झाला होता. तर ते सुद्धा शोध लावून त्यात काय घडतंय याचा तपास लावून लुई पाश्चरने त्या उद्योजकांना मदत केली होती. तसंच वाईनच्या बाबतीत, म्हणजे वाईन म्हणजे युरोपीय देशात किंवा तिकडच्या देशांमध्ये मध्य थंडी असल्यामुळे पिण्या जातं, आणि त्यावेळेस वाईनमध्ये काहीतरी म्हणजे खराब वाईट काहीतरी ती व्हायची आणि मग खराब झाल्यामुळे विकता यायची नाही. त्या उद्योगावर मोठा परिणाम झाला होता. आणि त्या लोकांनी म्हटलं होतं लुई पाश्चरला की तुमचे शोध किंवा संशोधन हे जर चार भिंतीच्या आत होणार असतील आणि आमच्या सर्वसामान्य लोकांना उपयोग होणार नसेल तर काय उपयोग आहे त्याचा. त्यावेळेस लुई पाश्चरनी तीही गोष्ट हातात घेतली होती आणि त्यांना काय कुठे बिघडतंय याचा शोध लावून त्यांचा उद्योग पुन्हा सुरू करून दिला होता. तर असा लुई पाश्चर जो आहे की ज्यांनी पिसाळलेल्या कुत्र्यांच्या रोगावर रेबीज नावाची लस शोधली आणि जगातल्या आपल्यासारख्या लाखो लोकांना जीवदान दिलं असं आपण म्हणू, तर ज्यावेळेस सर्वेक्षण झालं त्यावेळेस नेपोलियन हा लोकप्रियतेच्या पहिल्या क्रमांकावर होता, आणि पुन्हा जेव्हा सर्वेक्षण झालं त्यावेळेस लुई पाश्चर हा पहिल्या क्रमांकावर गेला आणि नेपोलियन हा पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. आणि मेरीचं म्हणणं, मेरीचा आपला नवऱ्याबद्दलचा विश्वास लुई पाश्चरनी सार्थ करून दाखवला. तर असा हा लुई पाश्चर मला स्वतःलाही खूप आवडतो. जिनियस या मालिकेमध्ये या लुई पाश्चरची गोष्ट आम्ही लिहिली आहे आणि हे पुस्तक मनोविकास प्रकाशन यांनी प्रसिद्ध केलं आहे. तुम्ही या लुई पाश्चरची अगदी लहानपणापासूनच्या गमती जमती आणि लावलेले शोध, त्याचं आयुष्य याबद्दल सविस्तर वाचू शकाल. तर ही गोष्ट वाचण्यासाठी नक्की वाचा जिनियस. धन्यवाद.